नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पवन वाघ अकॅडमी आणि PWA लाइव या YouTube चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थ्यांची भरपूर अशी मागणी होती की सर व्याकरण चालू करा, व्याकरण चालू करा, व्याकरण चालू करा। तर आज आपण व्याकरणाला सुरुवात करत आहोत। तर व्याकरणाचा संपूर्ण भाग आपण तर शिकणारच आहोत, त्याला सुरुवात आपल्याला आजपासून सुरुवात करायची आहे। आज आपल्याला उपयोजित लेखन यामध्ये या विभागामध्ये आज आपल्याला जे प्रश्न पाचवा अ, प्रश्न पाचवा आ, प्रश्न पाचवा आ या प्रश्नामध्ये जे कृती असतात, तीन कृती आपल्याला दिले असतात, त्या कोणकोणत्या? पहिली कृती जाहिरात लेखन, दुसरी कृती बातमी लेखन आणि तिसरी कृती कथा लेखन। हे तीन कृती आपल्याला या प्रश्न पाचवा आ यामध्ये विचारला जातो आणि हा प्रश्न पाचवा एकूण 10 गुणांसाठी असतो। तर या तीन कृतीपैकी तुम्हाला दोन ही कृती सोडवणं अनिवार्य आहे। एक कृती तुम्हाला 5 गुणांसाठी असेल। यापैकी कोणती दोन प्रकार म्हणजे यातील कथा लेखन सोडवा, बातमी लेखन सोडवा किंवा जाहिरात लेखन सोडवा, या तिन्ही प्रकारामध्ये तुम्हाला कोणताही एक दोन प्रकार हे तुम्हाला सोडवणं अनिवार्य आहे। आज आपण आजच्या या भागामध्ये आज आपण जो पहिला प्रकार आहे जाहिरात लेखन ते अभ्यासणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो बघा, जाहिरात लेखन करत असताना आता हे गुण म्हणजे उपयोजित लेखनामधली जे पण गुण आहेत ते पूर्ण तुमच्या आपल्या हक्काचे गुण असतात। यामध्ये तुम्ही एकही मार्क कमी पाडू शकत नाही। जर तुम्ही उपयोजित लेखन जर व्यवस्थितपणे सोडवलात तर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क पडण्याची शाश्वती असते, म्हणजे पडू शकतात। म्हणून उपयोजित लेखन हा आपल्या कृतीपत्रिकेमधले जो आराखडा आहे, त्या आराखड्यामध्ये जो दिलेला भाग आहे तो एकदम सोपा आणि पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा भाग आहे, तो पण व्याकरणावर आधारित भाग आहे। त्यामध्ये पहिला भाग आपण बघणार आहोत जाहिरात लेखन। तर जाहिरात लेखन करत असताना याचा हेतू काय? जाहिरात लेखन करत असताना विद्यार्थ्यांनो जो महत्त्वाचा हेतू आहे तो हेतू काय आहे बघा, लोकांच्या मनामध्ये उत्पादनाबाबत जी आवड आहे ते निर्माण करणे आणि त्या उत्पादनाकडे लोकांचं लक्ष वेधून घेणे हा या जाहिरातीच्या मागील मुख्य उद्देश आहे। काय आहे मुख्य उद्देश? जे आपल्याकडील उत्पादन आहे, मग आपण कोणतेही उत्पादन आपल्याकडे घेऊ शकतो, मग आपण भरपूर आपल्याकडे उत्पादन आहेत, मग तुमचे डेली सोप्स आहेत, त्यानंतर स्टेशनरीज आहेत, कपडे आहेत, त्यानंतर किराणा आहे, मोबाईल शॉपी आहे, कम्प्युटर्स आहे, असे वेगवेगळे जे वस्तू उत्पादन आहेत त्या वस्तूंचं आकर्षण आणि त्याची आवड निर्माण करण्यासाठी लोकांचं मन कसं वळवायचं हे या जाहिरातीचं मुख्य उद्देश आहे। तर आपण जाहिरात लिहित असताना कोणकोणते जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते महत्त्वाचे मुद्दे आपल्याला लक्षात ठेवावे, जेणेकरून आपण जाहिरात ही व्यवस्थितपणे काय करू शकतो, सोडू शकतो। ते आपण कोणकोणते मुद्दे आपल्या लक्षात ठेवावे लागतात या मुद्द्याकडे आपण काय करू लक्ष देऊ, ते मुद्दे आपण समजून घेऊ। तर विद्यार्थी मित्रांनो आपली जाहिरात आकर्षक कशी तयार होईल त्याचे काही या ठिकाणी मी मुद्दे मांडलेले आहेत, त्या मुद्द्याचा आपण विचार करूया। बघा हे जे 8 मुद्दे दिले, या 8 मुद्द्याचा जर तुम्ही विचार केला तर तुमची जाहिरात एक आकर्षकपणे आणि स्पष्टपणे
ही दिसणारी आणि लोकांचं लक्ष वेधून ठरणारी एक जाहिरात तयार होऊ शकते। म्हणून हे जे महत्त्वाचे 8 मुद्दे आहेत ते 8 मुद्द्याचा जर तुम्ही अवलंब केला तर तुमची जाहिरात ही अति उत्तम आणि चांगल्या पद्धतीने बनू शकते। ते कोणते मुद्दे आहेत त्यांचा आपण आता विचार करूया। पहिला मुद्दा, जाहिरात लेखनात भाषेला अतिशय महत्त्व आहे। तर जाहिरात लिहित असताना तुमची भाषा ही कशी आहे या भाषेला अतिशय जास्त महत्त्व आहे। जर तुमची भाषा जर लोकांना समजण्यासारखी जर असेल तर तुमची जाहिरात लोकांपर्यंत पोहोचते आणि ती जाहिरात लोकांपर्यंत पोहोचली तर तुमच्या उत्पादनाची मार्केटिंग जी आहे जाहिरात उत्पादनाची जाहिरात ही तुमची चांगल्या पद्धतीने होऊ शकते। त्यानंतर दुसरा मुद्दा आहे, कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त आशय हे उत्तम जाहिरातीचे सूत्र आहे। बघा, कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त आशय हे उत्तम जाहिरातीचे सूत्र आहे। जर तुम्ही जाहिरात तयार करत असाल तर तुम्हाला कमीत कमी शब्दामध्ये ते शब्द सुद्धा आकर्षक पाहिजे, ते शब्द सुद्धा काय पाहिजे, आकर्षक पाहिजे, जेणेकरून त्या शब्दाला वाचूनच जे लोक आहेत ते तुमच्या जाहिरातीकडे पळतील आणि तुमच्या उत्पादनाविषयी त्या लोकांना काय होईल माहिती होऊन जाईल। त्यासाठी जर तुमचं उत्तम जाहिरात तयार करायची असेल तर तुम्हाला कमीत कमी शब्दामध्ये जास्तीत जास्त आशय देता आला पाहिजे। अशी जर असे शब्द जर तुम्ही वापरले तर तुमची जाहिरात ही आकर्षक काय करू शकते, आकर्षक तुम्हाला आकर्षकपणे तयार होऊ शकते। त्यानंतर तिसरा मुद्दा आहे, जाहिरातीमध्ये लक्षवेधी शब्द रचना असावी। बघा, जाहिरातीमध्ये काय असायला पाहिजे, लक्षवेधी म्हणजे लोकांचे लक्ष आकर्षित करण्यासारखी शब्द रचना असावी। जर तुमची शब्द रचना जर आकर्षक असेल म्हणजे लोकांचे जर लक्ष तुमच्याकडे वेधून घेण्याची जर ताकद त्या शब्दामध्ये जर असेल तर तुमची ती जाहिरात काय होईल, एक आकर्षक पद्धतीची जाहिरात आपल्या समोर तयार होईल। हा सुद्धा आपला मुद्दा महत्त्वाचा आहे। त्यानंतर जाहिरात कशाची आहे हे ठळकपणे व आकर्षकपणे दिसले पाहिजे। बघा, जाहिरात कशाची आहे, कोणत्या वस्तूची जाहिरात आहे, कोणत्या उत्पादनाची जाहिरात आहे, ती जाहिरात ठळकपणे आणि स्पष्टपणे जर दिसली तर तुमची जाहिरात काय होते, एक आकर्षक जाहिरात तयार होते। त्याच्यानंतर दुसरा मुद्दा, जाहिरातीत अलंकारिक शब्द अलंकारिक भाषा काव्यमयता प्रभावी शब्दांचा वापर करून जाहिरात आकर्षक बनवावी। बघा, तुमच्या जाहिरातीमध्ये अलंकारिक भाषा वापरणं आवश्यक आहे, अलंकारिक भाषा वापरणं हे आवश्यक आहे। त्यासोबत काव्यमयता एखादी कोटेशन वापरणं म्हणजे तुम्हाला एखादी लाईन त्या ठिकाणी जर वापरलं तर तुमची जाहिरात अजून आकर्षकपणे तयार होते। प्रभावी, आता मी ते सांगितलं की प्रभावी जर शब्द तुमची जाहिरात जर एकदम आकर्षक तयार करायची असेल, प्रभावी शब्दांचा वापर तुम्हाला जाहिरातीमध्ये करता येणं आवश्यक आहे। त्यानंतरचा मुद्दा, जाहिरातीमधील उत्पादनाची गुणवत्ता महत्त्वाची असते, त्यामुळे सवलतीचा उल्लेख असणे आवश्यक नाही। बघा, आता जाहिरातीमध्ये जे तुमचं उत्पादन आहे त्या उत्पादनाची गुणवत्ता महत्त्वाची आहे, तुमची उत्पादन कोणत्या गुणवत्तेची आहे। जर एकदम त्या उत्पादनाची जर गुणवत्ता अति उत्तम असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी सवलतीचा उल्लेख करण्याची आवश्यकता नाही, किंवा तुम्ही सवलतीचा उल्लेख जरी नाही केला तरी तुम्हाला तुमची जाहिरात आकर्षक झाली। तर तुमच्या उत्पादनाची जर गुणवत्ता चांगली असेल तर काय असेल, तुमचा उत्पादन हे कधीही संपू शकतो, म्हणजे तुमचा माल कधीही विकू शकतो। त्यासाठी जाहिरातीमधील उत्पादन जाहिरात तयार करत असताना तुमच्या उत्पादनाची गुणवत्ता ही महत्त्वाची आहे। त्यानंतर
जाहिरातीमध्ये संपर्क स्थळाचा पत्ता, संपर्क क्रमांक, ईमेल आयडी यांचा स्पष्टपणे उल्लेख असणे अनिवार्य आहे. बघा, जाहिरात तयार करत असताना तुमच्या जाहिरातीमध्ये ठळकपणे तुम्हाला तुमचा संपर्क स्थळाचा पत्ता, त्यानंतर तुमचा संपर्क क्रमांक म्हणजे मोबाईल नंबर, टेलिफोन नंबर जे काही असेल ते टेलिफोन नंबर, मोबाईल नंबर, त्यानंतर तुमचा ईमेल आयडी याचा स्पष्टपणे उल्लेख असणं अनिवार्य आहे. जर तुम्ही जाहिरात तयार केली आणि त्या जाहिरातीमध्ये जर तुमच्या संपर्क स्थळाचा जर उल्लेख नसेल तर लोक ती जाहिरात आकर्षक बनणार नाही, ती जाहिरात आकर्षक बनणार नाही. त्यासाठी जर तुम्हाला आकर्षक जाहिरात तयार करायची असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, तुमच्या संपर्क स्थळाचा उल्लेख करावा लागेल, त्यानंतर संपर्क क्रमांक द्यावा लागेल, तुमचा ईमेल आय डी सुद्धा त्या जाहिरातीमध्ये उल्लेख करावा लागेल. त्यानंतर शेवटचा मुद्दा आहे जाहिरात पेनी लिहावी, पेन्सिलचा वापर करू नये व जाहिरातीमध्ये चित्र वगैरे काढून सुशोभीकरण करू नये. जाहिराती भोवताल एक साधी चौकट पुरेशी आहे. बघा, जो शेवटचा मुद्दा आहे तो सुद्धा महत्वाचा आहे. आता याच्यामध्ये काय दिलेलं आहे की जाहिरात ही नेहमी पेननेच लिहावी. परीक्षेमध्ये भरपूर मुलं काय करतात, पेन्सिलने जाहिरात लिहायला सुरुवात करतात, त्यामुळे पेन्सिलने जर तुम्ही लिहिलं तर तुम्हाला गुण मिळत नाही. त्यासाठी तुम्हाला ही जी जाहिरात आहे ती तुम्हाला पेननेच लिहायची आहे, पेन्सिलने जाहिरात लिहायची नाही. त्यानंतर जाहिरातीमध्ये तुमचं सुशोभीकरण म्हणजे बघा, भरपूर मुलं काय करतात जाहिरात आकर्षक वाटावी म्हणून त्या ठिकाणी कशाच तरी चित्र काढतात, काहीतरी ड्रॉइंग काढतात. हे तुम्हाला काढणं गरजेचं नाही. जरी तुम्ही नाही काढलं तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने गुण मिळवता येतो. त्यासाठी तुम्ही काय करावं की हे जी जाहिरात आहे ती जाहिरात आकर्षक बनवायची असेल तर तुम्ही पेननेच लिहा, पेन्सिलचा वापर करू नका. हा, तुम्ही एक त्या जाहिरातीभोवती जर साधी अशी जर आयात आकृती किंवा चौरस आकृती जर एक गोल एक चौरस आकृती जर केलं त्या जाहिरातीच्या सभोवताली तरी पुरेसा आहे. तुम्ही त्याला डिझाईन करून वेगवेगळ्या पद्धतीचे चित्र वगैरे काढून जाहिरात तयार करण्यामध्ये तुमचा भरपूर वेळ वाया घालवण्यापेक्षा तुम्हाला जाहिरात जी तुम्ही तयार केलेली आहे त्या जाहिरातीला आयात आकृती दिलं तरी ती जाहिरात चांगल्या पद्धतीची तयार होऊ शकते. विद्यार्थी मित्रांनो, हे 8 मुद्दे, या 8 मुद्द्याचा जर तुम्ही विचार करून जर 8 मुद्द्यात जे जे माहिती दिलेली त्या माहितीप्रमाणे जर तुम्ही जाहिरात तयार करत असाल तर तुमची जाहिरात ही आकर्षक पद्धतीची बनू शकते. बघा, आता जाहिरात, आज आपण 20व्या शतकात जगत आहोत तर 20व्या शतकामध्ये आपल्याला जाहिरात भरपूर पद्धतीने जाहिरात आपण दाखवू शकतो. मग आज आपल्याला मल्टीमीडियाचा वापर करता येतो. मल्टीमीडियामध्ये व्हॉट्सअप आहे, फेसबुक आहे, त्यानंतर इंस्टाग्राम आहे, आजकाल भरपूर काही माध्यम आहेत. टेलिव्हिजनच्या माध्यमातून आपण जाहिरात करू शकतो, सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली जाहिरात आपण किती मोठ्या पद्धतीनं काय मोठं करू शकतो आणि आपली जाहिरात लोकांपर्यंत पोहोचू शकतो. त्यासाठी आज आपल्याला जास्त, हा पूर्वीच्या काळामध्ये जाहिरात आहे जाहिरातीला थोडासा त्रास व्हायचा, पण आपण 20व्या शतकात जगत असल्यामुळं आज 20व शतक हे विज्ञान युग आहे आणि यामध्ये सोशल मीडियाचा वापर करून आपण आपली जाहिरात लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आपण भरपूर सोप्या पद्धतीनं काय करू शकतो, या मार्गाचा अवलंब करू शकतो आणि आपली जाहिरात लोकांपर्यंत पोहोचू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, यानंतर आपण मी तुम्हाला जे जाहिरातीमध्ये कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात त्या प्रश्नावर आपण विचार करूया आणि ती जाहिरात एक त्यास तीन जे प्रकार आहे त्या प्रकारामधून एक प्रकार मी तुम्हाला एक जाहिरात तुमच्यासमोर एक जाहिरात मी काय करणार आहे लिहून दाखवणार आहे. तर आपण यानंतर काय करूया, कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न विचारतात त्या प्रश्नाचा विचार करूया. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला परीक्षेमध्ये जे प्रकार आहेत कोणत्या प्रकारचे प्रश्न जाहिरात लेखनामध्ये विचारू शकतात ते पाहूया. आपण परीक्षेत प्रश्न कसे विचारले जातात, आता कोणत्या प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात, त्यामध्ये पहिला प्रकार आहे
शब्दावरून जाहिरात लेखन, शब्दावरून जाहिरात तुम्हाला विचारली जाते, मग क्वेश्चन असे तुम्हाला शब्द दिले जातात आणि त्या शब्दावरून तुम्हाला एक आकर्षक पद्धतीने जाहिरात तयार करावी लागते. ओके, त्यानंतर दुसरा प्रकार आहे जाहिरात देऊन त्यावरील कृती सोडवणे. आता दुसरा प्रकार, तुम्हाला परीक्षेमध्ये एक जाहिरात देतात आणि त्या जाहिरातीवर तुम्हाला काही प्रश्न विचारतात, ते प्रश्न आपल्याला सोडवावं लागतं. त्यानंतर तिसरा प्रकार आहे विषय देऊन जाहिरात लेखन. आता यामध्ये तुम्हाला जाहिरात लिहिण्यासाठी विषय दिला जातो, मग त्या विषयाला अनुसरून आपल्याला काय करावं लागतं, जाहिरात लिहावी लागते. बरोबर, तर चौथा पर्याय आहे दिलेल्या जाहिरातीचे अधिक आकर्षक पद्धतीने पुनर्लेखन करणे. आता हा चौथा प्रकार, या चौथा प्रकारामध्ये तुम्हाला काय दिलं जातं, एक जाहिरात दिली जाते आणि त्या जाहिरातीचाच वापर करून आपल्याला एक आकर्षक पद्धतीनं दुसरी जाहिरात तयार करावी लागते. बरोबर, तर हे चार प्रकारचे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये जाहिरात लेखनामध्ये काय करतात, विचारले जाऊ शकतात. तर आज मी या चार प्रकारामधील जो पहिला प्रकार आहे शब्दावरून जाहिरात लेखन, आता शब्दावरून जाहिरात लेखन कशी असते त्याचं उदाहरण मी आपल्यासमोर काय करणार आहे, मांडणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या तीन जे चार आपण प्रकार बघितले त्यातला जो पहिला प्रकार आपण बघितला होता की शब्दावरून जाहिरात तयार करायचं, तर आपण शब्दावरून जाहिरात तयार केलेली आहे ती बघा, त्या शब्द कोणते होते ते शब्द बघून घ्या. शब्द आहे कपडे, स्वस्त, कलेक्शन. आता हे कपडे, स्वस्त आणि कलेक्शन हे तिन्ही शब्द यामध्ये आले पाहिजेत. बरोबर, तर ही जाहिरात लेखन बघा कशा पद्धतीनं करता येते त्याचं एक उदाहरण मी या ठिकाणी आपल्या समोर सादर केलेलं आहे. बघा कशी आहे, स्टाईल कलेक्शन म्हणजे जाहिरातीचं आकर्षक, जाहिरातीची हेडिंग काय मोठी आहे, नाव काय, स्टाईल कलेक्शन. आता या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं होतं जे उदाहरण मुद्दे घेतले ते मुद्दे बघा, त्यात होतं की कमी शब्दामध्ये जास्तीत जास्त आशय आला पाहिजे. आता कमी शब्द, आमच्याकडे जीन्स टॉप पंजाबी सूट साडी साडी त्यानंतर कुर्ता चिल्ड्रन्स वेअर मेन्स वेअर आणि लेडीज वेअर योग्य दरात मिळतील, तर मग आजच घ्या कपडे स्वस्त आणि मस्त फक्त स्टाईल कलेक्शन मध्येच. बघा हा जो मधला मथळा आहे म्हणजे मायना हे एकदम कमी शब्दामध्ये आणि भरपूर विद्यार्थ्यांना कळणार आहे असं आपण या ठिकाणी काय केलेलं आहे, मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर त्या मुद्द्याचा एक महत्वाचा मुद्दा जो होता की संपर्क पत्ता, संपर्क आपण दिले बघा, रामराय टी कॉर्नर वाळूज औरंगाबाद. आता या ठिकाणी असं नाही की वाळूज औरंगाबादच घ्यावं, तुम्ही कुठलाही पत्ता काय करू शकता, घेऊ शकता. त्यानंतर संपर्क, आपला संपर्क देण्यापेक्षा आपण काय करतो, XXXS शेवटचे दोन डिजिट किंवा स्टार्टिंगचे दोन नंबर देऊन टाकायचे आणि ईमेल abc@gmail.com. आणि बघा याच्यामध्ये कुठंही हे केलेलं नाही, म्हणजे कुठं ड्रॉईंग केलं नाही, त्यानंतर कुठं चित्र काढण्याचा प्रयत्न केलेला नाही, फक्त एक आयात आकृतीचा एक आयात आकृती या कृतीमध्ये आपण ही जाहिरात ठेवण्याचं या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक सांगतो, आता ही जी जाहिरात आहे ही जाहिरात आमच्या एका विद्यार्थिनीने, तिचं नाव आहे नेहल रमेश गुप्ता, त्यांनी तयार केलेलं आहे. तर असे तुम्ही सुद्धा काय करू शकता, अशा पद्धतीचं तुम्ही आकर्षकपणे जाहिरात तयार करू शकता. तर आज मी एक जाहिरात तुमच्या समोर सादर केली आहे. मला खात्री आहे की बाकीचे जे मायने आहेत की जाहिरात शब्दावरून जाहिरात तयार केलेलीच आहे, त्यानंतर जाहिरातीचे नाव देऊन सुद्धा तुम्ही जाहिरात तयार करू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला एखादा ऑटोमोबाईलची जाहिरात तयार करा, त्यानंतर मोबाईलची दुकानी जाहिरात तयार करू शकता, असे वेगवेगळे जाहिरात तुम्ही काय करू शकता, तयार करू शकता.
फक्त जे मी 8 मुद्दे दिले होते त्या 8 मुद्द्यांचा तुम्ही जर व्यवस्थित अभ्यास केला तर तुम्ही अवश्य आकर्षक पद्धतीचे जाहिरात तयार करू शकता, तुम्ही तयार करू शकता। तर विद्यार्थी मित्रांनो, यानंतर उपयोजित लेखन मधील समोरचे प्रकार आपण लवकरच येणाऱ्या व्हिडिओ मध्ये आपण पाहू। आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा। आणि आमच्या YouTube चॅनल पवनवाघ अकॅडमी आणि PWA लाइव या दोन्ही YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। हां, आणि आपल्या मित्रांमध्ये काय करा, शेअर करायला विसरू नका। आणि आमच्या पवनवाघ अकॅडमी YouTube चॅनलला पाहायला विसरू नका। धन्यवाद।